पुढे शेतकऱ्यांचं जे नुकसान ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बऱ्याच जनावर काही बकरे काही लोकांचे गुरंढोरं मरण पावले, परंतु सर्वात मोठं जे नुकसान झालं हे पोल्ट्री फार्मवाल्यांचं झालं. त्यांच्या कोंबड्या मोठ्या प्रमाणात मरण पावल्या. आपण आहोत सुकळी कलार, हिंगणा तालुक्यामधलं सुकळी कलार हे गाव आहे. ह्या गावामध्ये आपण आहोत आणि जे भुक्तभोगी आहेत त्यांच्या कोंबड्या मरण पावल्या, त्यांची आपण या ठिकाणी आता प्रक्रिया जाणून घेऊ की त्यांचं किती नुकसान झालं आणि त्यांची अपेक्षा काय नेमकी. तर आपण आता त्यांची मुलाखत घेऊया. हो, तुमचं नाव सांगा. राजेंद्र मधुकर चरपे. हा चरपे साहेब, सांगा काय झालं, कसं काय हे म्हणजे तुमच्या जे कोंबड्या मरण पावल्या हा सगळा सविस्तर तुम्ही उत्तर सांगा. सविस्तर म्हणजे असं झालं, 3-3:30 दरम्यानमध्ये गारपीट आणि विजा आल्या. गारपीटने विजानं ते कोंबड्या मरण पावल्या, 2000 कोंबड्या मरण पावल्या. बरं, म्हणजे हे टायमिंग किती वाजता होतं, किती वाजता मरण पावल्या? 3:30 गारपीटनं विजा चालू झाल्या. 3:30 ते 5-5:30 वाजेपर्यंत पूर्ण मरण पावलं. कशामुळे काय म्हणजे काय कारण होऊ शकते हे कसं मिळत? वीज आणि गारपीट. म्हणजे त्यांना घरा लागल्या की विजेचा कडकडाच्यानं ते आवाज याच्याच्यानं ते पूर्ण हे झाल्या, घाबरल्यासारखं झालं. मरण पावलं म्हणजे एक प्रकारचं आपण समजू शकतो त्यांना अटॅक झाल्यासारखं झालं. बरोबर आहे, बरोबर. तर हे सरपंच आहेत आणि स्थानिक म्हणजे यांची विशेष सरपंच आहे, परंतु यांचं पोल्ट्री फार्म आहे या गावामध्ये आणि यांच्या 2000 कोंबड्या मरण पावल्या. अजून बाजूचा एक निंबुडकर नावाचा आहे, त्याच्याही काही कोंबड्या मरण पावल्या. आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ह्या गारपीटमुळे आणि वादळी पावसामुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचं. देवेंद्र शिरसाट, हिंगणा.